नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPSC या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण असा टॉपिक परीक्षाभिमुख कवर करणार आहोत, तो म्हणजे भारतातील प्रमुख पिके। या लेक्चरमध्ये आपण प्रमुख अन्नधान्य पिके पाहणार आहोत पहिल्या पार्टमध्ये। सेकंड पार्टमध्ये आपण व्यापारी पिके किंवा त्याला नगदी पिके असेही म्हणतात ते सेकंड पार्टमध्ये कवर करणार आहोत। आणि थर्ड पार्टमध्ये आपण प्रमुख तेलबिया पिके महत्त्वपूर्ण आहेत ती थर्ड पार्टमध्ये आपण कवर करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी MPSC तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। सो आपण वेळ न दवडता लेक्चरला सुरुवात करू। तांदूळ ह्याचं मूळ स्थान आहे दक्षिण भारतामध्ये, त्याचं मूळ स्थान आपल्याला पाहायला मिळतं, महत्त्वपूर्ण आहे तांदूळाचं। भारतात लागवडीखाली क्षेत्र मान्सून प्रदेशाबरोबरच, म्हणजे या ठिकाणी पाऊस आहे त्या प्रदेशाबरोबरच, उपोष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील नद्यांची खोरी त्रिभुज प्रदेशात भात लागवड केली जाते, महत्त्वपूर्ण आहे हा प्रदेश। ह्या प्रदेशामध्ये बहुतांश तांदूळाची लागवड किंवा भात आपण असं म्हणतो त्याची लागवड केली जाते। टरफलासह असलेल्या तांदळास भात किंवा साळ असे म्हणतात। ओके, दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं भाताचं किंवा तांदळाचं। आर्द्रभात जास्त पाण्याच्या प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या प्रदेशामध्ये आर्द्रभात हा पिकवला जातो, आणि शुष्क भात पर्वत उत्तरावर पायऱ्या पायऱ्यांची शेती करून शुष्क भात हा पिकवला जातो। ओके, त्यानंतर हवामान उष्ण व दमट हवामान या पिकास आवश्यक असतं। पर्जन्य ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त असतं, ओके, त्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं। साधारणपणे या पिकासाठी आवश्यक असणारी मृदा कोणती आहे? जांभ्या खडकापासून तयार झालेली मध्यम मृदा, गाळाची मृदा, काळी अल्कलीयुक्त तसेच पाणथळ जमीन या मृदेसाठी सुटेबल आहे। ओके, भारतात लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळजवळ 29% सर्वाधिक भाग हा भात या पिकाने व्यापलेला आहे। जागतिक भात उत्पादनात भारताचा 21% वाटा आहे, महत्त्वपूर्ण आहे। आणि जागतिक भात उत्पादित देशामध्ये चीन नंतर आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यानंतर इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो, महत्त्वपूर्ण आहे। म्हणजे एकूण जागतिक भात उत्पादनामध्ये भारताचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो। भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारी राज्यामध्ये पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर पंजाब। ओके, लक्षात ठेवा भारतातील उत्पादन करणारी जी राज्य आहेत भात उत्पादित त्यामध्ये पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक लागतो। देशातील दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य म्हणजे या ठिकाणी हरित क्रांती झालेली आहे ते राज्य येतं, ते म्हणजे पंजाब, लक्षात ठेवा। गहू हे युरोपीय संस्कृतीतील मूलभूत अन्न असं मानले जातं। साधारणपणे याचा हंगाम असतो तो खरीप आणि रब्बी हंगाम। ओके, आणि हे पीक उष्णकटिबंधीय तसेच समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशात घेतलं जातं। या पिकाच्या वाढीच्या काळात सरासरी जे टेम्परेचर आवश्यक असतं ते म्हणजे 15.5 सेल्सिअस आवश्यक असतं। हवामान साधारणपणे उष्ण आणि आर्द्र पिकाच्या सुरुवातीच्या काळात आवश्यक असतं, आणि उष्ण आणि शुष्क ज्यावेळी पीक परिपक्व आणि कापणीच्या काळात उष्ण आणि शुष्क हे हवामान आवश्यक असतं। साधारणपणे पर्जन्य म्हणजे पावसाचा जी आवश्यकता असते ती 30 ते 100 सेंटीमीटर असणाऱ्या पावसाच्या प्रदेशात गहू हे पीक घेतलं जातं। त्यानंतर मृदा आहे गाळाची चिकणमाती किंवा लुकून मृदा, चेर्नोझम मृदा ह्या पिकासाठी आवश्यक असणारी ही मृदा आहे। या मृदेत हे पीक घेतलं जातं बहुतांश भारतामध्ये। भारताचा गव्हाच्या लागवडीखाली क्षेत्राबाबतीत जगात प्रथम क्रमांक लागतो, तर उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक लागतो। जे क्षेत्राबाबत भारताचा पहिला क्रमांक आणि उत्पादनाबाबत चीननंतर दुसरा क्रमांक। भारतातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे 12% उत्पादन गव्हाचं घेतलं जातं, महत्त्वपूर्ण आहे। भारतातील सर्वाधिक गहू उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो। जवळजवळ 34% उत्पादन एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होते, त्यानंतर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान यांचा अनुक्रमे क्रमांक लागतो। ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे, यावरती प्रश्न येऊ शकतात। ओके, गहू उत्पादित राज्य त्याचप्रमाणे भारताचा जगामध्ये असणारा क्रमांक, कोणत्या मृदेमध्ये पीक घेतले जातं, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात। त्यानंतर मका मूळ स्थान याचं अमेरिका, हंगाम आहे खरीप
रब्बी उन्हाळी साधारणपणे आवश्यक असणारे हे यासाठी हवामान आहे. उष्ण आणि कोरडे हवामान या पिकासाठी आवश्यक असतं. पर्जन्य 75 ते 100 सेंटीमीटर असणाऱ्या पावसाच्या प्रदेशात हे पीक घेतलं जातं. त्याचप्रमाणे आवश्यक असणारी जी मृदा आहे त्यामध्ये मध्यम ते खोल निचरा होणारी महत्त्वपूर्ण अशी मृदा, सुपीक गाळाची सपाट व खोल असणारी मृदा या पिकासाठी आवश्यक असतो. ओके, जगातील एकूण उत्पादनापैकी भारतातील मक्याचे जे उत्पादन आहे ते फक्त केवळ 2% आहे. जगात अमेरिका मका उत्पादनात अग्रेसर असणारा हा देश आहे. आणि भारतातील जी मका उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे त्यामध्ये आंध्र प्रदेश पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बिहार, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश अनुक्रमे असणारी राज्य आहेत. ओके, त्यानंतर बाजरी मूळ स्थान याचं आफ्रिका आहे. हवामान यासाठी उष्ण व कोरडे आवश्यक असतं. पर्जन्य ज्या ठिकाणी पाऊस 50 सेंटीमीटरपर्यंत असतो त्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं. बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्यामध्ये राजस्थान पहिला क्रमांक, उत्तर प्रदेश दुसरा आणि आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. ओके, बाजरी पिकावर जे रोग पडतात ज्यामध्ये अरगड, केवडा, भुंगे, सोसे अशा प्रकारचे रोग पडतात. ओके, ज्वारी हंगाम आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं. आवश्यक तापमान जे आवश्यक तापमान आहे ते उष्ण कोरडे हवामान असणाऱ्या प्रदेशामध्ये आवश्यक तापमान 25 ते 35 सेल्सिअस आवश्यक असतं. पावसाचं प्रमाण आहे 40 ते 50 सेंटीमीटर या पिकासाठी अनुकूल असतं. आणि मृदा रेताळ आणि चोपन मृदा सोडून म्हणजे ह्या मृदा सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या तसेच दुमट जमिनीत हे पीक घेतलं जातं. महत्त्वपूर्ण आहे रेताळ आणि चोपन मृदेमध्ये हे पीक घेतलं जात नाही. बाकी सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या तसेच दुमट जमिनीत हे पीक घेतलं जातं. ओके, ज्वारी उत्पादनात अग्रेसर आपली भारतातील जी राज्य आहे ज्यामध्ये मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक, त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक, त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक लागतो. ओके, अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण अन्नधान्य पिके या लेक्चरमध्ये परीक्षाभिमुख आपण कव्हर केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, त्यामुळे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल. येणाऱ्या पुढील लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल. ओके, सो आपण तुर्तास इथंच थांबू, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.